अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं आपली काळी दृष्टी शेतकऱ्यांवर फिरवल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा वाहू लागल्यात। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले घास निसर्गाच्या अवकृपेनं तोंडातून निसटल्याचं दिसून येत आहे। अंजनगाव सुरजा परिसर बागाई तोलिताखाली असलेलं क्षेत्रफळ आहे। काल रात्री अचानक आसमानी संकट शेतकऱ्यांवर कोसळलं। शेतकरी राजा झोपेत असताना नैसर्गिक वातावरणामध्ये बदल झाला। गारपिटीसह रोज जोरदार पाऊस झाला। गहू हरभरा संत्रा केळी कांदा टरबूज अशा पिकांचं काही प्रमाणात नुकसान झालंय। मी आता आलेलो अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये। अंजनगाव सुरजी तालुक्यात गाव आहे पांढरी खानमपूर शहानूर परिसरात मी आलेलो आहो। रात्री खूप मोठी गारपीट झालेली आहे आणि याच अनुषंगाने जे शेतकरी या परिसरात हवालदिल झालेले असे शेतकरी माझ्यासोबत आहेत पांढरी येथील। दादा आपलं नाव सांगा काय? माझं नाव संदीप श्रीकृष्णराव मसने, राहणार पांढरी तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती। रात्री 2 वाजतापासून वारा वादळ खूप चालू झालं। गहू हरभरा इथे कांदा आंबा तसाच संत्रा आणि संत्रा तर पूर्ण खाली आलेला आहे। संत्र्याला काहीच राहिलेलं नाही आहे आणि संत्रा जे व्यापारी पैसे देत नाही आहे, कोणी पंचनामे कार्यालय सध्या तयार नाही आहे। सर्वजण हे पेन्शन योजनेच्या याच्यात लागलेले आहे। सर्व आंदोलनाला गेले आहेत त्याच्यामुळे इकडे ऑफिसही सगळे बंद आहेत। आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कोणापाशी आणि अंजनगाव तालुक्यात चांगली भरपूर झालेलं आहे रात्री हवा वादळ आणि संत्र्याचं अतोनात नुकसान झालं आहे, तर याचे पंचनामे करावे। आता तुम्ही काय पेरलो शेतात? आपल्या शेतात संत्रा आहे आणि कांदा आहे आणि गहू पण आहे आणि आंबा पण आहे। या शेतकऱ्याच्या सांगण्यावरून तालुक्यात इतकी विदारक परिस्थिती आहे की केळी संत्रा पपई कांदा आणि जे पिकं असतात हे पिकं रात्रीच्या गारपिटीमुळे निसराभूत झालेले आहे। काही प्रमाणात काही शेतकरी पिकं वाचले, काही संत्र्याची तोड चालू आहे। शेतकऱ्यांनी यांचे बगीचे सोडण्याच्या मनस्थिती आहेत कारण संत्र्याला फळं राहिलेले नाहीत। हे असे माझ्यावर संत्र्याचे दृश्य आपल्याला दाखवतो आपल्या कॅमेऱ्यात। जो संत्रा होता अर्ध्यापेक्षा जास्त खाली आला। आता या माल संत्रा बागायतदार शेतकऱ्यांनी करावे तरी काय हा चिंतेचा विषय या तालुक्यात आम्हाला बघायला मिळाला। ज्या पेन्शन योजनेसाठी अनेक हजारो शासकीय कर्मचारी मुंबई येथे आंदोलनाला गेलेत, परंतु या ठिकाणी असलेला शेतकरी मजूर आणि मजुरी हातमजूर करणाऱ्या मजुरांची काय व्यथा आहे, या लोकांनी कुठे न्याय मागावा हा चर्चेचा संपूर्ण या परिसरांनी चर्चा सुरू आहे। मराठी 24 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी। गारपिटीचा फटका पिकांना सुद्धा बसलाय। महाराष्ट्र TV 24 साठी प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी। रेशमी मटका रोटी के जबरदस्त सफलता और लोकप्रियता को और भी स्वादिष्ट बनाने के लिए हम लाए हैं मटका चिकन बिरयानी। मटका चिकन बिरयानी, स्वाद ऐसा जो ना देखे पैसा। रोटी ना हो तो खाना अधूरा माना जाता है, और जब बात रोटी की जाए तो इन सर्दियों में सबसे ज्यादा मजा मटका रोटियों को खाने में आता है। तो आपके शहर में RG रोटी वाला ग्रुप आपके लिए लाया है विदर्भ की मशहूर स्वादिष्ट रेशमी मटका रोटी, जिसे लोग इन सर्दियों में चिकन करी के साथ तो वही गर्मियों में आमरस के साथ खाना पसंद करते हैं। हाइजीनिक और उच्चतम तरीके से बनी मटका रोटी के साथ साथ चिकन एंड मटन करी का कॉम्बो पार्सल है, जो कभी भी अपने मूड के साथ साथ आप जब चाहे जहां चाहे ऑर्डर कर इसका आनंद ले सकते हैं, क्योंकि रेशमी मटका रोटी आपको होम डिलीवरी पर भी उपलब्ध है। हमारा पता शताब्दी चौक जोगी नगर नागपुर। फॉर मोर डिटेल्स एंड ऑर्डर, और अब आप ऐप के जरिए भी अपना ऑर्डर प्लेस कर सकते हैं। रेशमी मटका रोटी के जबरदस्त सफलता और लोकप्रियता को और भी स्वादिष्ट बनाने के लिए हम लाए हैं मटका चिकन बिरयानी। मटका चिकन बिरयानी, स्वाद ऐसा जो ना देखे पैसा।